मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवरून आता महायुतीमध्येच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या विद्यार्थी संघटनेनं सिनेट निवडणूक रद्दायला आक्षेप घेतला. विद्यापीठाचा हा निर्णय पदवीधरांसाठी अपमानास्पद असल्याचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं म्हटलेलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं शिष्टमंडळ आता राज्यपालांकडे जात या संदर्भात दाद देखील मागणार. चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याला बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देत आहेत. चेतन. निश्चित शुभम, एकंदरीत पुढच्या 48 तासामध्ये जी निवडणूक पार पडणार होती म्हणजे 22 सप्टेंबरला रविवारी सिनेट जी मुंबई विद्यापीठाची एकंदरीतच मानाची आणि नामांकित अशी निवडणूक आहे, प्रतिष्ठेची मानली जाते आणि याच एकंदरीत निवडणुकीची प्रक्रिया रद्द करण्याचा अचानक निर्णय आहे तो मुंबई विद्यापीठाने घेतलेला होता. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून एकंदरीत सरकारवर टीकास्त्र डागण्यात आलेलं होतं, मात्र आता थेट महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही आता मुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेऊन या संदर्भात राज्यपालांकडे दाद मागण्यासाठी तक्रार केलेली आहे. तसं एक रितसर पत्रकही अभाविपने जारी केलेलं आहे जे लोकशाहीच्या हाती लागलेलं आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या संदर्भात आता राज्यपाल नेमकी काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्वाचं असेल की सिनेट निवडणूक आता रविवारी होणार की ती अनिश्चित काळासाठी पुन्हा पुढे ढकलली जाणार, कारण गेल्या 2 वर्षांपासून या सिनेट निवडणुकीची प्रतीक्षा आहे आणि एकंदरीतच आता या संदर्भात राज्यपाल काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल. शुभम. अगदी चेतन, महत्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले, तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.